नमस्कार, अमरावती मंडल न्यूज मध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आज आपण आलो आहेत प्रवीणजी हरमकर यांच्याकडे, जे शिवसेनेचे माजी नगरसेवक होते, तसेच विरोधी पक्षनेता आणि सध्या उबाठा गटामध्ये ते सहसंपर्क प्रमुख आहेत. दादा, अमरावती मंडल न्यूज मध्ये मी आपलं खूप खूप स्वागत करते. आता अमरावतीच्या लोकसभा निवडणुका लागलेल्या आहेत आणि तुमचा पक्ष हा महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट झालेला आहे. मला तुम्हाला पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की ही जी राजकीय परिस्थिती आज आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली, त्या राजकीय परिस्थितीबद्दल आपले काय विचार आहेत? सध्याची परिस्थिती अशी आहे, चित्र विचित्र काम झालेलं आहे, पण याच्यामध्ये शिवसेना फार आघाडीवर आहे महाराष्ट्रात. त्याचं कारण असं आहे की उद्धव साहेबांसोबत झालेला जो अन्याय आहे, म्हणजे लोक सोडून गेलेले लोक फक्त आमदार आहे, पण पदाधिकारी कुणीही शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या सोबतच आहे. असे कोणतेच पदाधिकारी मोठ्या पद्धतीचे आमचे जिल्हा प्रमुख असो, महानगर प्रमुख असो, शहर प्रमुख असो, किंवा विभाग प्रमुख पद, शाखा प्रमुख पद, असे कोणतेही आमचे पदाधिकारी अजून गेले नाही. सध्याची स्थिती अशी आहे, जो ईडीचा आपल्या महाराष्ट्रात जो हे चालू आहे, पॅड चालू आहे, त्यामुळं अनेक लोक चालले, कुणी घबराट मारत चालले, कुणी आपल्या पैशाच्यामुळं चालले. ह्या सगळ्या परिस्थितीला पाहून महाराष्ट्राच्या जनतेने एक विचार केला की आपण ठामपणे उद्धव साहेबाच्या मागे आणि महाआघाडीच्या मागे उभे राहायचं, असं सगळ्यांचं निर्धार सध्या तरी महाराष्ट्रात चित्र आहे. आता सध्या ओबीसीने आपल्यावर आरोप केले की शिवसेना म्हणायची एक तर खान नाही तर बाण, आणि आता शिवसेना नारा देत आहेत की हिंदू मुसलमान भाई भाई. बाळासाहेबांचं तुम्ही वक्तव्य ऐकलं असेल, नेहमी बाळासाहेब म्हणायचे, जो अगर हिंदुस्थान मध्ये राहून अगर पाकिस्तानची गात असेल तर तो आमचा देशद्रोही आहे, आणि जो अगर हिंदुस्थान मध्ये राहून अगर हिंदुस्थानची बोली बोलत असेल तो आमचा सहकारी आहे. तर ओबीसी हे हिरवं फूल आहे. ओबीसी हे हिरवं फूल असं आहे का, ओबीसी हे व्होटिंग डिवायडेशन करणं आणि लोकांच्या सीटा काढणं ह्याच त्याच्या मागचा एक उद्देश आहे. ओबीसीला यावेळेस मला वाटत नाही की महाराष्ट्रात कुठेतरी या देशातही थोडं कठीणच आहे, कारण की त्या मुस्लिम समुदाय लोकांच्या लक्षात आलेलं आहे तर हे जे फूल आहे हे हिरवं फूल आहे, म्हणून लोकांची थोडंसं त्यावर लोकांचं जरा जास्त म्हणजे लक्ष आहे. त्याच कम्युनिटीच्या लोकांचं लक्ष आहे का ह्या अगर उभा राहिला, ह्या फक्त व्होट डिवायडेशन करते आणि याच्या माध्यमातून भाजपला फायदा होतो, म्हणून याला आता मुस्लिम लोकांच्या मनात असं एक हे आहे, मनात आहे का आपण याला व्होट दिलं म्हणजे हे भाजपला व्होट दिलं म्हणजे हिरवं फूल. सध्याच्या परिस्थितीत लोक त्याला हिरवं फूल म्हणते, अशी सध्या शहरा शहरात चर्चा आहे. बाळासाहेब नेहमी म्हणायचे, या देशातला जो मुस्लिम आहे तो अगर पाकिस्तानची गात असेल, कारण की तो देश वेगळा आहे, आपला देश हिंदुस्थान आहे. अगर हिंदुस्थानात राहून अगर तुम्ही पाकिस्तानची गात असेल त्याचा विरोध राहीलच, आणि तो सर्व देशवासी करेल, कारण की आपण ज्या देशात राहतो, बॉम्ब अगर पाकिस्ताननी बॉम्ब टाकला तो विचार करेल का मी मुस्लिम एरियात पडून राहिलो का हिंदू एरियात पडून राहिलो. म्हणून बाळासाहेबांचं म्हणणं असं होतं का नेहमी, आणि त्याच विचारावर उद्धव साहेब चालत आहे. तर आता बघा, तुम्ही म्हटलं की शिवसेनेचे कुठलेही लोक पक्ष सोडून गेले नाही, स्थानिक आपण अमरावतीच्या बाबतीत म्हणतो आहे, परंतु आपल्या अमरावतीमध्येच आता उमेदवारी देताना जो अमरावती जिल्हा शिवसेनेचा गड म्हटला जात होता, त्याच शिवसेनेचा एक नेता आपला पक्ष सोडून प्रहारमध्ये गेले आहेत उमेदवारीसाठी, तर त्यांच्याबद्दल काय मत होतं? ते पक्ष सोडून काय गेले, तो पक्ष त्यांना तिकीट नाही मिळाल्यामुळे ते पक्ष सोडून, याआधी पण ते पक्ष सोडून गेले होते राष्ट्रवादीमध्ये. आणि तिकीटचा जो विषय आहे महानगर महा याच्यामध्ये, ज्यावेळेस सगळ्यांनी प्रयत्न दिनेशभाऊसाठी केले असं नाही केलेले, पण त्यामध्ये आम्ही कुठेतरी कमी पडलो हे आम्ही सांगू शकतो, कारण की उद्धव साहेबांसमोर ज्या पद्धतीनं आम्ही बाजू मांडायला पाहिजे काही लोकांची, ती मांडल्या गेली नाही, म्हणून ती सीट काँग्रेसला गेली. याचं दुःख आम्हाला आहे, राहील पण, कारण की इतक्या वर्षापासून 30 वर्षापासून आज आमच्याजवळ शिवसेनेचा गळ होता ते तिकीट. पण जो उद्धव साहेबावर झालेले आरोप प्रत्यारोप मातोश्रीपर्यंत जाऊन हनुमान चालीसा वाचणं आणि लोकांमध्ये दुसऱ्या पक्षांमध्ये मोठेपणा करून घेणं, याच्यामुळं जे शिवसैनिक आहे हा इतका चिडलेला आहे महाराष्ट्रातला, इतके चिडलेले आहे का अमरावती शहरातला शिवसैनिक जिल्ह्यातला, तुम्हाला हे मतदानाच्या दिवशीच सांगेल कसं राहील म्हणून याविषयी.
बघा की दिनेश भूप एक खूप चांगले नेते शिवसेनेचे होते, ते मानले जात होते आणि त्यांचा एक वेगळा गट होता आणि अमरावती शहरामध्ये शिवसेनेचे दोन गट होते हे उघड उघड सर्वांना माहिती आहे. हे पा गट तट हर पक्षात असतात. माझ्याजवळचा असला तो माझ्याजवळ राहील, तो तुमच्याजवळचा असला तो तुमच्याजवळ राहील. पण पक्षाचा आदेश हा श्रेष्ठ असतो. पक्षाचा आदेश हा सर्व मिळून मानले जाते आणि ते आम्ही शिवसैनिक मानत असतो. शिवसेना ही आदेशावर पालन केले जाते शिवसेना. बरोबर आहे. मला सांगा की जे दिनेश भूपच्या सोबत जे शिवसेनेमधले काही लोक निघून गेले आहेत तर त्याचा काही परिणाम आपल्या महाविकास आघाडीवर होईल का? मला एकही पदाधिकारी दाखवा, जो काही पदाधिकारी आहे आणि तो गेला असा मला एकही पदाधिकारी दिसला नाही. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की कुठलेच व्यक्ती दिनेश गुप्ता सोबत गेले नाही? पक्षाचे जे पदाधिकारी आहे, पक्षाचे पदाधिकारी तुम्ही दाखवा. आता अनेक लोक असतात, तुम्हाला माझी मत नाही पटत, त्यांना त्यांचे नाही पटत, तो भाग वेगळा असते. पण पक्षाचे जे स्थायी नेते आहे, जे स्थानिक पदाधिकारी आहे, ते कोणी दिसले नाही. हे आता हे जे आपसातच चालू आहे महाविकास आघाडीमध्ये, आता काही दिवसांपूर्वी आपण ऐकलं की महाविकास आघाडीमधल्या दोन नेत्यांमध्ये आपसातच तुमच्याच पक्षाच्या नेत्यांमध्ये हाणामारीपर्यंतचा विषय झाला आहे निवडणूक प्रचाराला घेऊन, तर त्याबद्दल काय म्हणायचं? नाही, तो विषय थोडा वेगळा आहे. तो हाणामारीचा विषय आम्ही कधी पाहिला नाही, कोणाचं त्याचे फोटो नाही, फक्त पेपरबाजी सुरू आहे. पेपरच्या माध्यमातून आम्हाला माहीत आहे. त्यावर माझं वक्तव्य करणं चुकीचं आहे, कारण कोणी पाहिलं नाही, कोणाकडे व्हिडिओ नाही, कोणाकडे फोटो नाही, त्यामुळं त्या गोष्टीला आम्ही वाव देतो. तर आपसामध्ये जितक्या व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात आणि प्रत्येकच व्यक्तीमध्ये काही ना काही मतभेद असतात. प्रवृत्ती ही भाग वेगळा झाला, पण सध्याची स्थिती आणि प्रवृत्ती फरक असतात. या आपापसातील हे जे मतभेद आहेत, या मतभेदाचा तुमच्या उमेदवारावर काही परिणाम होऊ शकतो? बिलकुल नाही, मतभेद बिलकुल नाही आहे. कोणाचं अगर थोडंफार झालं असेल, पक्क झालं नाही हे मला माहीत नाही, कारण की आम्ही फक्त पेपरच्या माध्यमातून पाहिलं ना, कोणता व्हिडिओ नाही, कोणती नाही, कोणता फोटो नाही, असं होत नाही. झालं असेल तर चुकीचं आहे, कारण की आपल्याला महाआघाडीसोबत काम करायचं आहे, बलवंतजी वानखेडे यांना निवडून आणायचं आहे सर, कारण की आपल्याला आता वसका जो असतो, वसका काढणं हे महत्वाचं आहे. बघा शिवसेनेमध्ये महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला मोठा भाऊ म्हटलं आहे, कारण महाविकास आघाडीने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पुष्कळ जागा महाराष्ट्राच्या लोकसभेमध्ये दिल्या. शिवसेनेचं वर्चस्व हायस्ट आहे. तुम्ही पण मग आपल्याला अमरावतीची जागा खेचून का नाही आणता आली? खेच तुम्हाला सांगितलं की आधी का, त्याचं कारण सांगितलं तुम्हाला की काय झालं, कशामुळे झालं. कारण की इथे अमरावती जिल्ह्यामध्ये तीन काँग्रेसच्या सीटा आहे, तीन सीटा काँग्रेसच्या आहे, दोन सीटा बच्चू कडू साहेबांची आहे आणि भाजपची पण एक सीट नाही, शिवसेनेची पण सीट नाही. तरी भाजपनं भाजपला सीट दिली ना, म्हणून हे त्याच्यावर नसते. कुठंतरी या त्यांनी आपली बाजू मांडली का, आमच्या जो तीन आमदार आहे, आमचे काँग्रेसचे आमदार आहे, जिल्हा परिषद आहे, महानगरपालिकामध्ये आहे. मी तुम्हाला आधी सांगितलं, आमचे लोक कुठेतरी कमी पडले असत, होऊ शकते आमच्या लोकांनी समजून नसं सांगितलं. ह्या सगळ्या बाबी त्याच्यामध्ये आहे. या सगळ्या अमरावती जिल्ह्याची ही जी विधानसभेची परिस्थिती आहे, या परिस्थितीचा आपल्या उमेदवाराला काय फायदा होईल? कोणत्या उमेदवाराला? तुमच्याच महाविकास आघाडीचे उमेदवार. आमच्या उमेदवाराला फायदाच फायदा. पण दोन विधानसभा तर बच्चू कडूंकडे आहेत, एक सरकारकडे आहे. कसं आहे, बच्चू कडूच्या जे फायडर होते देशमुख साहेब, ते 6,000 मतात पडले. बरोबर. आपण कधी काय करतो, जो निवडून आलेला आमदार आहे, ते पडलेले आमदार त्याचा कधी विचारच नाही करत, तर तो किती मतांना पडला, त्याच्यासोबत अजून किती लोक उभे होते. एक निवडून येते 80,000, बाकीचे मतं असतात ते 1,50,000 मतं असतात, त्याचाही आपण विचार केला पाहिजे, लोक त्यांच्यासोबत आहे का कोणासोबत. तर आपल्या या जिल्ह्यामध्ये हिंदी मतदार आहेत, सोबत काही भाजपचे एकदम कट्टर मतदार आहेत, तर त्यांची मते खेचून आणण्यासाठी काय प्रयत्न केले जाणार आहे काँग्रेसकडून? भाजपची सध्याची स्थिती, इथला जो वर्ग आहे भाजपचा, हा नाराज आहे. आज TV9 वर एक बातमी सुरू आहे का, बा मोदीजी फुग्गा आहे, त्या पद्धतीचं त्यांचं स्टेटमेंट आहे. आणि आता हे भाजपलाच विचार करत, कोण फुग्गा आहे आणि कोण काय आहे, ह्याचे विचार करतील. त्याचा शिवसेनेला महाविकास आघाडीमध्ये कोणकोणती आव्हाने असं तुम्हाला वाटतं? काही नाही, आम्ही फक्त प्रचार आणि घराघरापर्यंत पोहोचणं आणि जे
पाच वर्षात झालं नाही जे लोकांना अपेक्षित होत गावात, का डेव्हलपमेंट काहीच नाही, झिरो आहे. आपलीचा जो विकास झालेला आहे माननीय माजी राष्ट्रपती महामहिम यांच्या हस्त्याला झालेला विकास आहे, त्याला कनेक्टेड आपले माजी अडसूर साहेब होते खासदार साहेब, त्यांच्यामुळे ह्या झालेला विकास आहे अनेक क्षेत्रात आहे. म्हणून यांना लोकांनी का निवडून द्यावं हे लोकांनी विचार केला पाहिजे. परंतु ते तर म्हणतात की त्यांनी पुष्कळचा विकास केला आहे अमरावती जिल्ह्याचा. अमरावतीमध्ये MIDC आली आहे, मेडिकल कॉलेज आला आहे, अनेक मोठमोठे उपक्रम त्यांनी अमरावतीमध्ये आणले आहेत. आता पाठपुरावा तर करावाच लागतो. आधी एक खासदार येतो, ते कामाला सुरुवात करतात, त्यांना वेळ कमी पडतो म्हणून दुसरा येणारा तो फॉलोअप घेत असतो. मग अशा वेळेला श्रेय कुणाला द्यायचं जनतेने? आपण एक काम करू ना, त्यांच्या सुरुवातीपासून येऊ ना, सरळ सरळ वॅगन कारखाना त्यांच्या, रेल्वे गाड्या त्यांच्या, बडनेरा मध्ये मिल बंद पडले आहे किती वर्षापासून सांगतात तिथे स्थानीय आमदार, काहीच नाही. खासदार बोलले काहीच नाही. नांदगाव पेठमधली एक सैन्यांसाठी झालेली फॅक्टरी तयार होती, जिथे सैन्यांचं सामान तयार होणार होतं, त्या फॅक्टरीचं करोडो रुपये लावून अजून तिची भिंत उभारण्यात आलेली आहे. म्हणजे त्याला जे हे असते आपण कुंपण म्हणतो, करोडो रुपये लागले त्यांनी गेली वापस ती, कारण याला जबाबदार हे लोक आहे. ठीक गेली, आज तिच्यात किती रोजगार आला असता, फिल्ले मिलचा विषय पडली आहे. पण MIDC अनेक कारखाने अगर तुम्ही अमरावती MIDC अगर पाहत असाल ही इकडची, तुम्ही दोन पहा परिस्थिती काय आहे. अमरावतीच्या मुलांना बाहेर जाऊन सर्व्हिस करावी लागते. अमरावती शहर एक वृद्धाश्रम झालेलं आहे. तुम्ही अगर पाहत असाल अमरावती शहर वृद्धाश्रम झालेलं आहे. आज तुमचे मुलं असो आहे, आमच्या घरचे मुलं असो, आज अगर त्याला नोकरी लागली पुन्हा नागपूर मुंबई बेंगलोर विदेशात तिथंच झाला, आपली तर आहे काय, काय केलं आपण, आपण काही करायला. आपल्या इथं ज्या ह्या महामहिम होत्या झाल्या, आपल्या अमरावतीचा गौरव होतो, त्यामुळं आपण अमरावती शहर कुठंतरी डेव्हलप झालं. तर रेल्वे स्टेशनही गेलो होतो आपलं अमरावती, अनेक गाड्या सुरू केल्या त्यांनी, अनेक त्यांच्या हातचे कामं आहे जे आपण सांगू शकतो लोकांना. यांच्या हातचं काय, यांनी काय केलं, यांनी काय करायला पाहिजे होतं. राणा कडू आणि नाही नाही नाही, तुमचा गैरसमज होते. मला एक काम दाखवा त्यांनी आणलं आणि केलं. तुम्ही गैरसमज नका करू, तुमचा गैरसमज नका करू, माझाही नका करू. आता तर वॅगन फॅक्टरी सुरू झाली आहे. वॅगन फॅक्टरी ही आधी सॅन्शन झालेली आहे, त्याचं काम सुरू होतं. मान्य अडसूर साहेब त्यावेळेस खासदार होते, महामहिमच्या हातातून झालेलं सगळं काम आहे. तुम्ही काहीच नाही केलं, तुम्ही नवीन काय आणलं मला सांगा. बरोबर. तर मला एक सांगा की राणा कडू आणि यशोमती हे एक त्रिकूट आहे आपल्या अमरावती जिल्ह्यामधलं, की ज्यांच्यामध्ये सतत भांडणं चालू असतात, सतत वाद चालू असतात, मंचावरून एकमेकांना एकदमच खालच्या दर्जाची भाषा वापरली जाते, तर या सगळ्या वादाचा या निवडणुकीवर काय परिणाम होईल? काय आहे, आपल्या इथं पहिले अमरावतीचं राजकारण फार चांगलं होतं, ते काही लोक राजकारणात आल्यामुळं यांनी काही आरोप केले. आता उदाहरणार्थ पण भाजपवर जे ज्यांनी भाजपने यांना तिकीट दिली, आपली इच्छा पालकमंत्री प्रवीणभाऊ पोटे होते. प्रवीणभाऊ पोटेंना बालकमंत्री म्हणत होते, बोललं पाहिजे काय की आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री. तुषारभाऊ भारतीय माजी नगरसेवक सभापती अमरावती, त्याच्या घरावर हमला, हे बरोबर आहे काय? भाजपचं ऑफिस फोडणं, हे बरोबर आहे काय? म्हणजे इथपर्यंत देवेंद्रजीचे भाऊ, देवेंद्रजीचे जे भाऊ जे आहे विवेक पलोती चुलत भाऊ, त्याच्यावर सुद्धा हमला होता, त्याच्या डोक्याला मार लागला होता नगरसेवक असताना. मग हे सगळं असताना अमरावतीच्या भाजपवाल्यांनी त्यांना सपोर्ट करावं का, ह्या त्यांच्याकडे प्रश्नचिन्ह मोठा आहे. आता विषय आहे का हे लोक जे बोलतात एकमेकांना, पहिले तुम्ही सगळं पहिले चेक करा कोण कोणाला काय बोलते, कारण की सगळे आरोप पहिले हेच पती पत्नी करतात, लोकांवर बेछूट काही बोलतात, आणि त्याच्यावर त्यांना उत्तर तर द्यावंच लागेल ना कोणाला. आणि जनता शून्य आहे, जनताला त्याचा अभ्यास आहे, कोण काय बोलते कोण काय बोलत. आज जे त्याचे इफेक्ट आहे की आज माहीत पडतं सगळ्या लोकांना, हे तुम्हाला व्होटिंगच्या माध्यमातून माहीत पडेल, पण लोक कुठं चिडलेले आहे तुमच्यावर,
काय त्याची फळ ही तुम्हाला आता बघा, सामान्य जनतेच्या मनामध्ये अजूनही मोदीजींचं क्रेज आहे, मोदी लाट अजूनही आहे, ती ओसरली नाहीये. अनेक लोक म्हणतात की मोदीजींना निवडून देण्यासाठी आम्हाला भाजपला निवडून द्यायचं आहे. हो, जे कॅन्डिडेट मोदीच्या साईडवर उभे आहेत भाजपचे, ते स्वतः म्हणतात मोदीजींच्या हवाली, तर आम्ही कुठून बोलायचं तर मोदीजींच्या हवेमुळे तर त्यांना त्यांनी तिकीट मागितले. अरे आता म्हणतात ना, टीव्हीवर चालू आहे ना, टीव्ही 9 वर व्हिडिओ चालू आहे, अमरावती शहरात तेच स्वतः म्हणत आहे का मोदी या फुगा. आता आम्ही काय करायचं तर ते स्वतः म्हणत, आम्ही काय करू तिच्यावर. जे स्वतः उभे आहे त्यांनाच समजलं का मोदीजी फुग्गा आहे, तर आम्ही तुम्ही काय करू शकतो. म्हणजे सामान्य जनतेत हे आता इतकं पसरत आहे, तसाच तर विरोध आहे. आता अजून विरोध होऊन झाला. आतापर्यंत तुम्ही म्हणजे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी धनुष्यबाणाचा प्रचार केला, युतीमध्ये प्रचार केला, परंतु या वेळेला ज्या पक्षासोबत त्यांचा वैचारिक विरोध होता, मतभेद होते, त्याच पक्षाचा प्रचार तुम्हा लोकांना करावा लागत आहे, तर काय मनामध्ये भावना आहे? मनामध्ये भावना काहीच नाही. देशातला जो हुकुमशाही पद्धत सुरू आहे त्याच्या विरोधात देश चालू, देशातलं वातावरण असते. हुकुमशाही पद्धतीनं जे राजकारण चालू आहे ते होत नसत. आणि आमच्या ज्या उद्धव साहेबांना ज्या पद्धतीनं त्यांनी उतरवलं, खाली उतरवलं, जे राजकारण केलं, पोळापोळीचं, खोके, हे ते, ईडी, तर याचा जो रोष आहे कसं असते, आज जर तुम्ही मला त्रास द्याल जास्त, तुम्ही उद्या तुम्हाला त्रास दिलं साहजिक असतो. म्हणून शिवसेना ही महाराष्ट्रात त्यांच्या लोकांच्या सोबत, शिवसेनेसोबत जास्त आहे हे तुम्ही लक्षात घ्या. आणि महाराष्ट्रातली स्थिती सध्या पूर्ण चेंज झाली आहे. लोकांमध्ये जो रोष आहे भाजपबद्दल, त्यांच्या त्या हुकुमशाहीबद्दल, आता आमचे संजयजी राऊत आता येणार आहेत, त्यांना 3 महिने तुम्ही आत्मटता काय केलं, म्हणजे तुमच्या तुमचं ज्याने ऐकलं तुम्ही त्याला आत्मटता. आता माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना तुम्ही 72 दिवस दाखवण्यात ठेवलं, जसे ते तुमच्या पक्षात आले त्याच दिवशी ते घरी गेले, नाहीतर ते जेलमध्ये जात होते. म्हणजे अशा तुम्ही ज्या पद्धतीनं लोकांवर जे दडपशाही करत आहे, तर दडपशाहीमध्ये ही लोकशाहीमध्ये जगतो आपण, संविधान जिवंत आहे, तर ह्या जिवंत संविधानावर सगळंच राज्य चालू आहे. मला सांगा की राणा दाम्पत्य हे संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध झालं आपल्या हनुमान चालीसा प्रकरणामध्ये, मग त्याच्या मागे अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांना मोठं केलं, कदाचित त्यावेळेला त्यांच्या दारासमोर त्यांना पॅन्डॉल टाकून हनुमान चालीसा वाचू दिलं असतं, ते त्यांच्या घरी निघून गेले असते. हा विरोध केल्यामुळे हे लोक मोठे झाले असं काही लोकांचं म्हणणं आहे, तर तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला जर हनुमान चालीसा वाचायचं असेल ना, तर पिल्ले मिल समोर वाचायचं, जे लोक बिचारे बसले आहे. तुम्हाला वाचायचं असेल की MIDCतली जी सैनिकांसाठी जे साहित्य तयार करणारी फॅक्टरी वापस घे, तिथं जाऊन वाचायला पाहिजे होतं. अमरावती शहरात डेव्हलपमेंटनी उरल, तिथं जाऊन वाचायला पाहिजे होतं. हनुमान चालीसा कुठं वाचल्या गेलं पाहिजे? एक तर स्वतःच्या घरात, मंदिरात, तुम्हाला कोणी बोलावलं, तुम्हाला न बोलावलं तर तुम्ही जाता जबरदस्ती, हे बराबर नसते. हनुमान चालीसाला विरोध नाही आहे, कोणाचाच नाही आहे. पण तुम्ही म्हणसान मला मोठं, देशात मोठं, कारण की तिकीटच त्याच्या भरोशा दिल्या गेली नका. तुम्ही मातोश्री समोर जाऊन हनुमान चालीसा वाचण्याचं पठण करा आणि आम्ही तुम्हाला तिकीट देऊ. त्यांचे अनेक व्हिडिओ आहे का, जे लोकांना सांगते का मला तिथं मारलं, लोक चहा पिताना दिसून राहिली, सगळं दिसा असं आहे खोटं बोलायचं, लोकांना त्या गोष्टीत गुरमळायचं. यांना आता नाही होणार ते राजकारण, काही याच्या आधी त्यांनी अशाच पद्धतीचं राजकारण केलं. तुमच्या त्या राष्ट्रवादीला पण 2 दिवसातच सोडून चालले गेले, हे सगळ्या लोकांच्या लक्षात आलं. आता आता लोक त्याच्यात येणार नाही. आणि ते जे मोठे झाले, तर ह्या तर उद्देशच आहे भाजपचा का, मातोश्री समोर काही करा आणि मोठं व्हा. आता ती कंगना राणावत, तिची खरंच ताकद आहे का हो शिवसेनेची भांडाची? मग ती कशामुळं मोठी? मग तू तिथं भांड, आम्ही तुला तिकीट देतो, झाली तर तिकीट फाईन. अशा पद्धतीचं जे राजकारण सुरू आहे हे लोकांच्या लक्षात येत आहे. आणि जे राजकारण लोकांत लक्षात येत आहे त्याच्याचमुळं यांना ह्या फार मोठा फटका राहील, देशात पण राहील आणि महाराष्ट्रात तर राहीलच राहील. पण कदाचित त्यावेळेला थोडस समजदारीचं भूमिका घेतल्या गेली असती अमरावती मधून पण, त्याच्यासाठी हनुमान चालीसासाठी आपल्या कार्यकर्त्यांनी बऱ्याच प्रमाणामध्ये आंदोलन केले, त्यांना त्यांच्या घरासमोर हे केलं, तर ते काय झालं की तुमच्याकडूनच त्यांना प्रसिद्धी मिळाली असं नाही झालं का? असं तुम्ही हनुमान चालीसाच्या नावानं तिथे गेले, तुम्ही विरोध, तुम्हाला घर नाही घ्या, तुमचं घर नाही, सरकार सरकार तर पडलंच ना, त्याचा काही ना काही परिणाम झाला.
तुम्ही अगर हे म्हणत असाल का ते हनुमान चालीसा मत करून सरकार पडत, मग आता हनुमान चालीसानंच तुम्ही निवडून येसाल ना? मग त्यावेळेस तुम्ही हे म्हणसान का हनुमान चालीसा आताने वाचली म्हणून पडल्या म्हणून या? असं नसते हो. हनुमान चालीसा हे स्वतःला मोठा करण्यासाठी आहे. हनुमान चालीसा एका इंटरव्ह्यूमध्ये साधा बोलता आला नाही, काय तुम्ही त्या हनुमान चालीसाचा अपमान करता? आणि एक लक्षात ठेवा, पहिली गोष्ट एक महत्वाची आहे, तुम्ही एक महिला आहे, तुम्ही तरी हनुमानजीला हात लावता का हो? का नाही लावत? का ब्रह्मचारी? आणि ही एक महिला देवाला हनुमानजीला डोक्यावर घेऊन अगर घुमत असेल तर यांना तुम्हाला सांगतो याचा इफेक्ट फार मोठा इलेक्शन मध्ये पडेल. आणि तुम्ही हनुमानजी हातात घेऊन डोक्यावर घेऊन, महाराष्ट्रीयन लोक म्हणा या कोणतेही लोक, हिंदू लोक हे कोणतेही देवाला हनुमानजीला हात लावत नाही, त्याची सावली सुद्धा घेत नाही, हे तर डोक्यावर घेऊन नाचत आहे, तर त्याचे इफेक्ट पडेल ना? दाखवलं ना हनुमानजीने त्या दिवशी हवा वादळ. पण मला सांगा की अमित शहाजींचा आरोप आहे की महाराष्ट्रात नकली शिवसेना, राष्ट्रवादी आणि अर्धी काँग्रेस हे महाविकास आघाडी तयार झालेली आहे, तर ते महाराष्ट्राचा विकासच करू शकणार नाही असा त्यांचा आरोप आहे. काय तुम्ही तुम्हाला तयार था? ते बाळासाहेबांची बोट पकडून मोठे झालेले आहे. काय होते हे महाराष्ट्रात सगळ्याला माहीत आहे, देशात माहीत आहे. सध्या पिरियड चांगला असेल तर माणसाला तो त्या पद्धतीनं वागत असते, नाही तर हेच लोक मातुश्रीला डोकं टेकणारे आहे. अनेक आम्ही पिक्चर पाहिले यांचे, का मातुश्रीच्या बाहेर उभं राहतात, हे सांगण्याची जरूरत नाही आहे. आणि लोकांना समजते, हे टी व्ही सगळं दाखवते. मोदीजींचे पण आरोप आहे की यावेळेला महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा एकही खासदार, म्हणजे महाविकास आघाडीमध्ये जी शिवसेना उभाटा गटाची, हो ज्यांना यांनी भाजपचे तिकीट दिले तेच म्हणतात मोदीजींचे फुग्गा. आता कोणाला सांगायचं? आम्ही महाराष्ट्रात पूर्ण महाराष्ट्र बघून आला ना, मोदीजी फुग्गा आहे म्हणून हेच सांगत आहे ना? आम्ही तर सांगितलंच नाही. मग एक प्रतिनिधी जे उभे आहे त्याच्यावर तेच सांगत आहे का? महाराष्ट्रात जे प्रतिनिधी दिलेलं आहे का फुग्गा म्हणून त्यांना प्रवृत्त करताय? म्हणजे अजून काय पाहिजे आपल्याला? आम्ही तर बोललोच नाही अजून काही, तेच सांगत आहे का आमचे मोदीजी फुग्गा. बघा, एकीकडे महाविकास आघाडी, एकीकडे महायुती आणि त्याच्यामध्ये असलेले वेगवेगळे छोटे छोटे पक्ष, आणि त्याच्यामुळे या लोकसभेमध्ये अमरावतीच्या मतदारांना निवडणुकीमध्ये मत देताना काही संभ्रम निर्माण होऊ शकतो का? काही अडचणी? बिलकुल नाही. त्याचा संभ्रम म्हणजे तुम्हाला एक विषय महत्वाचा सांगतो, अमरावती महानगरपालिकेमध्ये आज टॅक्स वाढलेला आहे फार मोठ्या प्रमाणात. इतका टॅक्स वाढवला का त्याची बेहिशेब लिमिट आहे, त्याचा असेसमेंट केला जात असते, पण ते असेसमेंट न करता 4 वर्षात त्यांनी डायरेक्ट 20 वर्षाचं असेसमेंट केलं. पण याच्यावर इथले स्थानीय नेते काहीच बोलले नाही, जे सध्याचे रनिंग खासदार होते, आमदार आहे बंडेराचे, याच्यामध्ये बंडेरा अमरावती दोन्ही कनेक्ट महानगरपालिका आहे. तुम्ही असं कुठंतरी पाहिलं का? का या आमदार गेले मुंबईला, त्यांनी सदनमध्ये विषय मांडला, का तो पारित करून आणला, का अमरावती महानगरपालिकेचा अमरावतीच्या जनतेवर अन्याय चालू आहे, त्या पद्धतीनं लोकांवर टॅक्स ठोपलेला आहे, किती टक्क्याने ठोपला, 100 रुपयाचा टॅक्स 1000 रुपये, 1000 रुपयाचा टॅक्स 10000 रुपये, याच्यावर कधी चर्चा नाही. पण तुमचे जे स्वतःचे काम आहे ते बरोबर करून आणता तुम्ही, पण जनतेचे का नाही केले? याचा फार मोठा इफेक्ट पडेल. अमरावती जनता, अमरावती बनणारा जनता याचा विचार करेल, आणि करून याचा विचार मतदारमधूनच, मतदार माध्यमातून यांना दाखवेल लोक का तुम्ही आमच्यासाठी काही केलं नाही म्हणून आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही, हे तेवढंच खरं आहे. बरं, ही जी महाविकास आघाडी आणि महायुती आहे, या दोन पक्षामध्ये जी महायुतीमध्ये शिवसेना गटावर, शिंदे शिवसेना गटावर जी नाराजी झालेली आहे, ह्या आपल्या जागा वाटपामुळे जी नाराजी झालेली आहे, त्याचा तुमच्या शिवसेनेला काय फायदा होईल? यांनी आता जे जे लोक घेतले त्यातले 7-8 लोक जे तसे जीव घेऊन टाकले शिंदे गटाने. शिंदे गट हा पूर्णतः निष्ठाभूत होणार आहे, हे तुम्ही लिहून घ्या. कारण की हे फक्त भाजप चालवत आहे, यांना हे भाजपने चालवत आहे, भाजप यांना चालवत आहे, यांचं तसंच नायनाट होणार आहे. कारण की आज पोंग्या भावना गवळी तिकीट कापली, अनेक असे खासदार यांच्या तिकिटा कापल्या, त्यांच्या जागा सोडून घेतल्या, याचे तर इफेक्ट पडेलच ना काही. आणि आता ते जसं म्हणतात यांना मागावं लागते, हे नाही मागलं तर ही घराच्या बाहेर, याचे तसेच हाल होणार आहे. पाहा तुम्ही पुढे पुढे काय काय होते. तर आपल्या या आता अमरावती जिल्ह्यामध्ये जी लोकसभा निवडणूक आहे, त्याचा तुमचे जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, त्यांचा अजेंडा कोणता आहे विकास कामाचा? बलवंतजी वानखळे हे ग्रामपंचायत पासून सुरू झालेले माणूस, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, आमदार,
हा माणूस तपून वर आलेला आहे आणि एखादा माणूस त्याला अभ्यास असतो, त्याला निधी आणण्याचा अभ्यास असतो, निधीला अडमेंट करण्याचा अभ्यास असतो, निधी कसा घेतला पाहिजे, गावाचं डेव्हलपमेंट कसं केलं पाहिजे. कारण जो नाल्या रोडपासून जो सुरुवात करते गावाच्या, तर तो देशाच्या एक चांगल्या उच्च, आता आमदारकीबद्दल त्यांचं नाव चांगलं आहे, एक तर तो माणूस सुजळ, तुम्ही इतक्या दिवसात कुठल्यातरी प्रचारात त्यांच्या तोंडातून अपशब्द ऐकला का कधीतरी? त्याचं कारण असा तो खालून वर आलेला माणूस, खालून वर येणारा माणूस हा फार हंकार असतो. आणि बलवंतजी वानखडे ह्या ह्या माणूस सरळ सोजळ आणि लोकांच्या मनात घुसलेला आहे आणि तो दक्षी बाजू मांडणार. आमचा शिवसैनिक त्याच्या मागे खंबीरपणे उभे आहे आणि चिडून मतदान अमरावती शहरात यांनी केलेला लोकांवर अत्याचार, यांनी केलेले वक्तव्य, याच चिडून मतदान होईल एवढीच तुम्हाला कळवेल. खूप धन्यवाद दादा तुमचे, तुम्ही तुमचा वेळ अमरावती मंडळला दिला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. निवडणुकीचं चित्र 26 तारखेला आपल्याला दिसेलच, तोपर्यंत तुम्हाला मंडळाकडून शुभेच्छा. धन्यवाद.